अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईडला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय, या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध. साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी जवळ, सातारा रोड, वाखरी तालुका, पंढरपूर. पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. राज्य शासनाने मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत मोठा निर्णय घेतला असून ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार असल्याने ओबीसीत समावेश असलेल्या इतर जात समूहाचे नेते याविरोधात आक्रमक प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. हायकोर्ट सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज्य शासनाने ओबीसींवर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही अशी वारंवार भूमिका मांडली असली तरी प्रत्यक्षात ओबीसींवर अन्याय केला जात असल्याच्या विरोधात 1 फेब्रुवारी रोजी ओबीसींनी स्थानिक पातळीवर निवेदन द्यावे असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले. आज पंढरपूर तहसील कार्यालयात निवेदन देत 27 जानेवारी रोजी शासनाने काढलेला अध्यादेश रद्द करावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी ओबीसी संघटनांचे विविध पदाधिकारी, ओबीसी समाजातील विविध कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 1994 पासून मंडळ आयोगाच्या शिफारसीनुसार ओबीसींसाठी 27% आरक्षण लागू झालं. यामध्ये सुमारे 350 जाती आहेत आणि आत्ता ह्या 2-4 वर्षामध्ये काही संघटना, काही समाज या ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी करू पाहत आहेत. त्यासाठी शासनावरती वेगवेगळ्या प्रकारचा दबाव आणून काही कायद्याला न धरता दादागिरीच्या भाषेमध्ये काही संघटना सगळे स्वऱ्याचा शब्दप्रयोग करून या आरक्षणामध्ये घुसखोरी करू पाहत आहेत. त्याला आमचा ओबीसी समाजाचा पूर्ण विरोध आहे. ज्यांना आरक्षण पाहिजे त्यांनी स्वतंत्र आरक्षण कॅटेगरी केंद्र सरकारकडनं मंजूर करून ते बिल लोकसभेमध्ये पास करून आरक्षण घ्यावं, त्याला कोणाचाही विरोध नसणार. परंतु या 27% या ओबीसीच्या हक्काच्या आरक्षणामध्ये आम्ही आरक्षण घेऊ देणार नाही याचे शासनानं नोंद घ्यावी. शासन दोन्हीकडच्या बाजूनही परिस्थिती हाताळत आहे, तर ते असं न करता ओबीसीला दिलेला शब्द ओबीसीच्या हक्काचं आरक्षण हिरावून घेणार नाही, ओबीसीमध्ये दुसरे समाज वाटेकरी करणार नाही असं माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेकदा, उपमुख्यमंत्र्यांनी अनेकदा स्पष्ट केलेलं असतानाही पुन्हा कालचा 26 जानेवारीचा अध्यादेश हा काढलेला आहे, तो अध्यादेश रद्द करावा अशी मी ओबीसी समाजाच्या वतीने मागणी करतो. माननीय छगनरावजी भुजबळ साहेब व इतर सर्व ओबीसी नेत्यांच्या आव्हानानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर तहसील कचेरी, आमदार, खासदार यांना ओबीसी बांधवांच्या वतीने आज महाराष्ट्रभर निवेदन देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज पंढरपूर तहसीलदार यांना आम्ही सर्व ओबीसी घटकांच्या वतीने निवेदन दिलेलं आहे. कारण घटनेनं दिलेलं आरक्षणाला, आमच्या आरक्षणाला धक्का लावून एका ताटामध्ये एक भाकर असताना ते आम्हालाच पुरत नसताना अजून एक खणारा माणूस त्या ठिकाणी वाढवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे, आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली त्यात छत्रपतींचे विचार हे 18 पगड जातीला सोबत घेण्याचे होते आणि नेमके आपले विचार वेगळे आहेत. आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, एका समाजाचे मुख्यमंत्री नाहीत आणि जर ओबीसीवर अन्याय झाला तर याचे परिणाम नक्कीच या सरकारला आणि या मुख्यमंत्र्यांना भोगावे 2024 भोगावे लागतील. आणि ओबीसी आता सर्व एक गट्टा झालेला आहे आणि तत्काळ हा अध्यादेश रद्द करावा, अन्यथा ओबीसीच्या रोषाला या सरकारला सामोरं जावं लागेल.